नमस्कार. सध्या बदलत्या वातावरणामुळे होणारे घशाचे त्रास, सर्दी खूप कॉमन झालेली आहे आणि त्याचा खूप त्रासही होतो. तुम्हालाही सर्दी, घसा दुखणं किंवा ॲलर्जिक त्रास होत असेल तर आयुर्वेदात यासाठी खूप सोपे आणि खूप प्रभावी उपाय आहेत. त्याचं खूप छान वर्णन केलेलं आहे आयुर्वेदामध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 5 प्रभावी आयुर्वेदिक उपाय ज्यामुळे या त्रासांपासून सुटका होऊ शकेल. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ज्ञ, स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या शास्त्रशुद्ध यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण आयुर्वेदाचे ग्रंथोक्त सिद्धांत आणि सध्याची आपली जी आधुनिक जीवनशैली आहे त्याची सांगड कशी घालता येईल, प्रॅक्टिकली आयुर्वेद कसा वापरता येईल हेच पाहत असतो. तुम्हा सगळ्यांचं प्रेम, पाठिंबा यामुळेच आपलं चॅनल खूप छान ग्रो करते. तुम्हा सगळ्यांच्या कमेंट्स असतात त्या माझ्या टीमचा उत्साह खूप वाढवतात. म्हणून तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. तुमचा असाच पाठिंबा यापुढेही राहू द्या. वातावरण बदललं की थोडाफार किरकोळ घसा दुखणं किंवा सर्दी, खोकला अशा किरकोळ तक्रारी प्रत्येकाला कधी ना कधी होतात. सध्या तर सगळ्यांनाच खूप घाई असते, कामाची धावपळ असते, म्हणून फार वाट न पाहता लगेच अशा किरकोळ कारणांसाठी सुद्धा खूपशी औषधं, इंजेक्शन्स, अँटीबायोटिक्स, IV याचा मारा केला जातो. खरं तर त्याचे दुष्परिणामही होतात, इम्युनिटी सुद्धा खालावते जर विचार न करता अशी औषधं घेतली तर. अर्थात याचा अर्थ असा नाही की किरकोळ दुखणं अंगावर काढावं, त्याकडे दुर्लक्ष करावं. अर्थात योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला किंवा त्यांच्याकडून तपासून घेणं खूप महत्वाचं आहे हे नक्की. पण जर फारच गंभीर तक्रारी नसतील तर मात्र आपण घरी काही छोटे उपाय मात्र नक्की करू शकतो. असे कोणते 5 उपाय आहेत तेच आपण आज पाहणार आहोत. व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर किंवा ॲलर्जीची सर्दी, खोकला झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा उपाय आहे लंघन आणि विश्रांती, म्हणजे हलका आहार आणि विश्रांती. त्याबरोबर आणखी कोणती औषधं वापरता येतील ते आपण पाहूया. सगळ्यात पहिलं औषध आहे ज्येष्ठमध. ज्येष्ठमधाच्या काड्या पूर्वी घरोघरी असायच्या, सध्या त्या घरात बघायलाही मिळणार नाहीत अशा दिसतात ज्येष्ठमधाच्या काड्या. या चवीला गोड असतात त्यामुळे सगळेजण हे औषध अगदी आवडीनं घेऊ शकतात. आयुर्वेदात घशाचे विकार आणि सर्दी किंवा कफाचे विकार यासाठी ज्येष्ठमधाचा काढा अतिशय उपयोगी मानला जातो. हे औषध सौम्य आहे, स्निग्ध गुणाचं आहे आणि हळुवारपणे कफ बाहेर काढण्यासाठी उपयोगी आहे, कफनिस्तारक. म्हणून घसा बसलेला असताना किंवा कोरडा खोकला, दम लागलेला असताना याचा खूप छान उपयोग होतो. ज्येष्ठमधाचे अँटी इन्फ्लेमेटरी आणि इम्युनिटी वाढवणारे जे गुणधर्म आहेत त्यामुळे घशातली सूज कमी होते, सर्दी कमी होते, घशातली जी खवखव असते ती कमी होते. त्यासाठी तुम्ही ज्येष्ठमधाचा काढा तयार करून तो गरम गरम घेऊ शकता. बरेचदा सर्दी किंवा घसा दुखायला लागला की लवंग खाणं किंवा काही उष्ण उपचार वारंवार केले जातात ज्यामुळे घसा आणखी कोरडा पडतो, उष्णता आणखी वाढते, घशात आग व्हायला लागते किंवा तोंड येतं. अशासाठी खरं तर सौम्य उपचार करायला हवेत. ज्येष्ठमध घेतल्यानं लगेच तुम्हाला घशामध्ये आराम जाणवतो, एक सुदिंग इफेक्ट मिळतो. म्हणून जेव्हा कोरडा खोकला असतो तेव्हा ज्येष्ठमधाची काडी किंवा त्याचा एक छोटासा तुकडा चघळत राहिलं तर घसा दुखणं किंवा कोरडा खोकला यामध्ये लवकर आराम मिळतो, घसा साफ होतो. याला आयुर्वेदात म्हटलंय स्वर्य. ज्या लोकांना खूप जास्त बोलण्याचं काम असतं, जसं गायक आहेत, मार्केटिंग मधले लोक आहेत, आमच्यासारखे डॉक्टर्स आहेत, शिक्षक आहेत, अशा सगळ्या लोकांना सतत बोलत राहिल्यामुळे स्वरयंत्रावर ताण येऊ शकतो आणि आवाजामध्ये खरखर येते. अशांनी नेहमी ज्येष्ठमधाचं चूर्ण घ्यावं किंवा ज्येष्ठमधाचा तुकडा तोंडात ठेवून चघळत राहिलं तर त्यामुळे आवाजात मृदुता येते किंवा आवाजातलं जे माधुर्य आहे ते सुद्धा टिकून राहतं. आपला आजचा दुसरा उपाय तो आहे तुळशीचा काढा, सगळ्यांना परिचित असलेला. तुळस खूप प्रभावी औषध आहे प्रत्येकाच्या घरात असलेलं. घसा दुखणं, सर्दी, विशेषतः कफ जास्त झालेला असताना हा अगदी रामबाण उपाय आहे. तुळशीमध्ये अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत त्यामुळे शरीरातले जे विषाणू आहेत ते नष्ट होतात. तुळशीचा काढा जर नियमितपणे घेतला तर सर्दी आणि ॲलर्जीपासून रक्षण व्हायला सुद्धा मदत मिळते, म्हणजे ते प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन सुद्धा आहे. तुळशीची पानं स्वच्छ धुवून घ्यावी आणि त्यामध्ये तुम्ही दालचिनी, विलायची, गुळ, गवती चहा अशी औषधं घालून हा काढा घेऊ शकता. त्यामुळे कफ कमी होतो. पावसाळा किंवा हिवाळा असताना चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी असा काढा जर घरातल्या सगळ्यांनी घेतला
तर एक प्रतिबंधक उपचार किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी सगळ्यांनाच त्याचा खूप छान फायदा होईल. ग्रीन टी पेक्षा सुद्धा हा काढा नक्की छान लागतो आणि त्याच्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह सुद्धा आहे. घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी चहा देण्यापेक्षा असा काढा एकदा बनवून पहा. असे बरेच हेल्दी ऑप्शन आपण चहा किंवा कॉफी ऐवजी नेहमीसाठी सुद्धा वापरू शकतो. तुम्हाला जर चहा सोडायचा असेल किंवा चहा कॉफी ऐवजी काय घ्यायचं, त्याचे हेल्दी पर्याय कुठलेत ते जाणून घ्यायला आवडेल का, तर तसं कमेंट्स मध्ये नक्की लिहा. आपण याविषयी सुद्धा एखादा वेगळा व्हिडिओ नक्की बनवू. असे खूप सारे ड्रिंक्स आहेत जे तुम्ही चहा कॉफी ऐवजी घेऊ शकता. तर असा हा आपला दुसरा उपाय. आपलं तिसरं औषध आहे गुळवेलीचा काढा. गुळवेल हे एक उत्कृष्ट रसायन आहे जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. गुळवेलीचा काढा सर्दी, घशाचे विकार यावर फार उपयोगी आहे. याचं नियमित सेवन केलं तर प्रतिकार शक्ती वाढतेच, शिवाय ॲलर्जिक समस्या, हाडांचे विकार, त्वचेचे विकार सुद्धा बरे व्हायला मदत होते. प्रत्येकाच्या घरी छोटी बाग असली तरी काही औषधं असायलाच हवीत. त्याविषयी आपण यापूर्वीच एका व्हिडिओत सविस्तर माहिती पाहिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल. पाहिला नसेल तर हा अवश्य पहा आणि लवकरात लवकर आपल्या घरी कुंडीमध्ये गुळवेलीची फक्त एक काडी आणून लावा. पावसाळ्याच्या दिवसात ही गुळवेल खूप छान वाढते आणि असंख्य आजारांवर उपयोगी असलेलं हे अगदी अमृतासारखं औषध आहे. ते तुम्हाला घरच्या घरी उपलब्ध होतं. जर तुमच्याकडे ताजी गुळवेल नसेल तर गुळवेलीच्या सुकलेल्या ज्या काड्या असतात त्या तुम्हाला सहज विकत मिळू शकतात. यातल्या एक किंवा दोन काड्या थोड्या ठेचून घ्याव्या आणि पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा करावा. हे इतकं सुंदर औषध आहे की त्यामुळे वात, पित्त, कफ हे तीनही दोष बॅलन्स होतात. शिवाय ज्वरघ्न म्हणून हे अमृतासारखं सुंदर औषध आहे. याचं नावच अमृत आहे. व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर येणारा ताप गुळवेलीचा काढा घेतला तर कमी व्हायला खूप छान फायदा होतो. अर्थात हे औषध कडू आहे. तुम्ही या काढ्यामध्ये आवडीनुसार थोडा गुळही ऍड करू शकता. त्याच्यामधलं जे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल आहे अगदी पॅरासिटेमॉल सारखं काम करतं आणि ताप लवकर उतरायला लागतो, कफ कमी होतो, पित्त कमी होतं, शरीरातली उष्णता कमी होते, पुढचे कॉम्प्लिकेशन टळतात. असं प्रतिबंधक आणि औषध उपचार म्हणून दोन्ही प्रकारांनी गुळवेल खूपच महत्वाचं औषध आहे. तर हा झाला आपला तिसरा उपाय. यासाठीचा पुढचा चौथा उपाय आहे अमृतधारा. अगदी सोपं आणि इफेक्टिव्ह असं हे औषध आहे जे प्रत्येकाच्या घरात असायलाच हवं. याच्यामध्ये पुदिनासत्व, ओवासत्व आणि भीमसेनी कापूर या तीन औषधांचं मिश्रण असतं. सगळ्या अरहम आयुर्वेदच्या प्रेक्षकांना या औषधाचा परिचय आहेच. याविषयी आपण एक वेगळा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी अमृतधारा या औषधाची ऑर्डर दिली आणि ते वापरूनही पाहिलं. एका मुंबईच्या पेशंटनं मला फोनवर फीडबॅक सुद्धा दिला की जवळजवळ 7-8 वर्षांचा सायनसचा त्रास, ॲलर्जी, सर्दी यासाठी त्यांना रोज एक अँटी ॲलर्जिक गोळी घ्यावीच लागायची. जेव्हापासून त्या अमृतधारा घ्यायला लागल्या तेव्हापासून त्यांची ही गोळी बंद झाली आणि इतका जुना त्रास त्या औषधानं कमी सुद्धा झाला. हा असा फीडबॅक ऐकला की मला खूप छान वाटतं. तुम्ही हे पोटातून घेण्यासाठी सुद्धा वापरू शकता, लावण्यासाठी सुद्धा वापरू शकता. खूप कफ झाला असेल तर एक चमचा मध किंवा साखर घ्यायची, त्यामध्ये 2 थेंब अमृतधारा टाकावं आणि हे मिश्रण दिवसातून 3-4 वेळा घ्यावं. कफ कमी होतो किंवा नाक चोंदलेलं असेल, घसा बसलेला असेल तर तोही मोकळा होतो. हे झालं चौथं. आता सगळ्यात महत्वाचा पाचवा उपाय म्हणजे डॉक्टरांकडे जाणे. आजार किरकोळ असला तरी अंगावर काढू नये असं आम्ही डॉक्टरच पेशंट्सना सांगत असतो. त्यामुळे 1-2 दिवस सगळे उपाय करूनही तुम्हाला बरं वाटत नसेल तर सरळ स्वतःच्या फॅमिली डॉक्टरकडे जा. नाहीतर सोशल मीडियावर सर्च करून स्वतःचे आजार वाढवून घेणारे अनेक पेशंट्स आमच्यासाठी डॉक्टर्स रोज पाहत असतात. त्यात आणखी भर पडू नये म्हणून आवश्यकता असताना डॉक्टरांकडे प्रत्यक्ष जाणं खूप महत्वाचं आहे. मी खूपदा व्हिडिओतून सांगत असते की प्रत्येक गोष्टीवर सोशल मीडियातून सल्ला देणं शक्य नाही, कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी, प्रत्येकाचं वय वेगळं, जीवनशैली वेगळी, आजाराची लेवल किंवा जे गांभीर्य आहे ते वेगवेगळं आहे. म्हणून प्रत्यक्ष डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून नंतर औषध घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. हे मी एक अनुभवी प्रॅक्टिशनर म्हणूनच तुम्हाला सांगते. नाहीतर सोशल मीडियावर मेडिकल बॅकग्राऊंड नसलेले अनेक जण छाती ठोकपणे प्रत्येक आजारासाठी मोठे मोठे दावे करत असतात
पण त्यामुळे जनसामान्यांचं कन्फ्युजन वाढतं. तर मंडळी, या चार जे उपाय आहेत त्यांचा वापर करून तुम्ही सर्दी, घसादुखी किंवा किरकोळ जे ॲलर्जिक कंडिशन्स आहेत त्यावर घरच्या घरी उपाय करू शकता. ही औषधं सुरक्षित आहेत, घरच्या घरी उपलब्ध असतात अशी आहेत. वापरून पहा आणि त्याचे अनुभव आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. लाईक करा, जवळच्या मंडळींना शेअर करा आणि आरोग्यविषयक आणखी उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.